सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू, सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाऊन पेमेंट, 0% व्याजदर. सायरम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93-25-42-32 आणि 77-09-80-59-05. चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल. गुंतवणूकदारांनी पोलिसांच्या हवाली केलेल्या फरार शेअर व्यावसायिकाची पोलिसांनी कुठलीही कारवाई न करता सुटका केली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी पोलीस ठाण्यासमोर रास्ता रोको आंदोलन केलं. यामध्ये त्यांनी पोलीस प्रशासनाचा धिक्कार केला. कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय. चापडगावातील ट्रेडिंग व्यवसाय गेल्या 4 महिन्यांपासून अनेक गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून फरार झाला होता. काही गुंतवणूकदारांनी त्याला रविवारी पोलिसांच्या हवाली केलं आणि त्याच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक यांनी यावेळी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं, मात्र त्यानंतर व्यावसायिकावरती कुठलीही कारवाई न करता त्याला सोडून देण्यात आलं. आणि ही माहिती समजताच संतप्त गुंतवणूकदारांनी सोमवारी सकाळी पोलीस ठाण्याच्या समोर शेवगाव पैठण रस्त्यावरती रास्ता रोको आंदोलन केलंय. पोलीस आणि व्यावसायिक यांच्यामध्ये शाब्दिक तडजोड झाल्यानं त्याला सोडून देण्यात आलं असावं असा संशय आला असल्यामुळे पोलिसांच्या विरोधामध्ये धिक्काराची घोषणाबाजी करण्यात आली आहे. याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांनी कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं. शेवगाव तालुक्यात शेअर मार्केटच्या नावाखाली बिग बुलची खूप मोठी दहशत निर्माण झालेली आहे. काही काळापूर्वी एक बिग बुल कारतुसासह पकडलेला आहे आणि हे बिग बुल आज गावाच्या बाहेर जाऊन गावात दहशत निर्माण करण्यासाठी रातोरात्री येतात. ज्यांचे पैसे असतील त्यांना धमकावतात, पैसे द्यायचे नाही, आवाज करू नको, पोलीस आमच्या खिशात आहे, आम्ही आमच्या पद्धतीने करू, अशी दहशत निर्माण करणाऱ्या बिग बुलांचा पोलीस प्रशासन या ठिकाणी कार्यक्रम लावण्यास कमकुवत झालेले आहे. पोलीस प्रशासनाने त्यांच्या सोबत चिरीमिरी करून गप पडण्याची गोळी या ठिकाणी घेतलेली आहे आणि म्हणून बिग बुलला कोणतीही कारवाई न करता गावकऱ्यांनी आणलेला आणि पोलिसांनी सोबत मिळून आणलेला बिग बुल कोणतीही कारवाई न करता रातोरात सोडून दिला जातो. 100 लोकांचे अर्ज, 100 लोकांच्या FD पावत्या त्या ठिकाणी दिलेल्या असताना हा बिग बुल पहाटेच्या 3 वाजता पोलिसांसोबत चिरीमिरी करून पसार होतो आणि गावकरी आपल्या पैशासाठी रोडवर आरडत बसतात. ही परिस्थिती तालुक्याची झालेली आहे. तालुक्यात आत्महत्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे आणि याला फक्त हे फसवणुकीचं शेअर मार्केट आणि हे बिग बुल जबाबदार आहे. आणि आज या ठिकाणी लक्षात आलं का पोलिसांची चिरीमिरी असल्या कारणानं या आत्महत्यांना लोक फरार होण्याला फक्त पोलीस प्रशासन आणि बिगुल जबाबदार आहे. काल शेअर मार्केटची फसवणूक करणारा मोठा आरोपी शेवगाव पोलीस स्टेशनला ग्रामस्थांनी इथं या पोलिसांच्या ताब्यात दिला, परंतु रात्री 2-3 वाजता या पोलीस प्रशासनाचा कारभार पाहणाऱ्या PI त्याला रात्री परस्पर सोडून दिलं. आज आम्ही सर्व ग्रामस्थ आम्ही त्याला विचारायला गेलो तर त्यांनी सांगितलं की मला गुन्हा दाखल करता येत नाही, आम्हाला वरून परवानगी घ्यावी लागते आणि अशी टोलवा टोलीचे उत्तर देऊन आम्हाला दहशतीची भाषा, गुन्हे दाखल करण्याची भाषा या PI केली. ही कोणत्याही प्रकारे या आरोपीला पाठीशी घालणारी या शेवगाव तालुक्यामध्ये अनेक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे सर्वसामान्यांची फसवणूक झालेली आणि लोक गुन्हा दाखल करायला पुराव्यासहित पावत्यासहित आल्यानंतर इथला PI जाणीवपूर्वक त्या लोकांना दम देतो, त्यांना हाकलून देतो आणि या आरोपीला पाठीशी घालतो. या 2-4 दिवसापूर्वी सुद्धा एक शेअर मार्केटवाला बिग बुल या जेलमध्ये टाकला, या ठिकाणी सुद्धा गुन्हा दाखल करत नव्हता. आम्ही जनतेचा दबाव निर्माण केल्यानंतर
या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु यामध्ये 800 ते 900 लोकांचे पैसे लुटून घेऊन जाणारा आरोपी गावकऱ्यांनी पोलीस स्टेशन इथे आणून घातला असताना त्या ठिकाणी पोलिसांनी चिरीमारी करून त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा गावकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेण्यापेक्षा त्याला रात्रीतून सोडून देऊन दिल्यामुळे आज गावकरी संतप्त झाले आणि त्याच्यामुळे रस्त्यावर आलेले आहेत. या ठिकाणी गावकऱ्यांनी रात्री अर्ज दिला होता, सह्या दिल्या होत्या, लुटल्या गेल्याच्या पैशाच्या पावत्या दिल्या होत्या, परंतु पोलिसांना याबाबत गांभीर्य नाही यातून लक्षात येत आहे. त्याच्यामुळे आज शेतकरी रस्त्यावर आलेला आहे किंवा लोक रस्त्यावर आले आहेत. उद्या या ठिकाणी हे ग्रामस्थ गाव बंद करतील किंवा यांची या पोलीस स्टेशनची चौकशी करावी अशी मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. एवढं करून जर होत नसेल तर या ठिकाणी गाव बंद करण्यात येईल असाही इशारा या ग्रामस्थांनी दिलेला आहे. संदीप देहडराय, C24 तास, शेवगाव. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाच रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.